नमस्कार माझं नाव वैभव शेटे आणि मी माझा हा जो चॅनल आहे वैभव शेटे त्या ह्याच्यात मी वेगळे जे टॉपिक्स आहेत त्याचे मी कवरिंग करतो आजचं जे टॉपिक मी घेतलं आहे ते खूपच महत्त्वाचा टॉपिक आहे आणि आपल्यासारख्या महाराष्ट्रीयन लोकांना ते खूप महत्त्वाचं आहे कारण आपण या टॉपिकला जास्त महत्त्वच देत नाही आपण आपण आपला जॉब बरा किंवा किंवा आपला काही ट्रेडिशनल धंदा असेल तो बरा पण ही जी नवीन मार्केटमध्ये आता एक चळवळ चालू झाली आहे त्याच्यात आपण जास्त लक्ष देत नाही तिकडे मोस्टली हे नॉर्थ इंडियन लोक जास्त इंटरेस्ट घेतात आहे आणि ती चळवळ आहे म्हणजे नेटवर्क मार्केटिंगची आता आपण ज्यावेळेस नेटवर्क मार्केटिंग कधी ऐकतो त्यावेळेस काय मनात शंका येते पहिले पहिले तर आपण घाबरतो की हे नेटवर्क मार्केटिंग म्हणजे चेन मार्केटिंग म्हणजे एकाच्या दोन दोघांच्या चार चार चाराचे चार चार। आठ आठाचे सोळा असे करायचे आहेत का आपल्याला तर नाही हा कॉन्सेप्ट जरा वेग आहे पहिले आपण समजून घेऊया नेटवर्क मार्केटिंग म्हणजे काय मित्रांनो आपल्याला जर धंदा करायचा असेल तर आपल्याला एक्झॅक्टली काय करायला लागतं आपल्याला एक तर पहिले तर धंदा समजायला लागतो काय आहे आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग करायचं आहे तर मॅन्युफॅक्चरिंग कशाचं करायचं आहे काय प्रोडक्ट असणारे आपले कुठे विकणारे आपण हे सगळं ठरवायला लागतं बरोबर त्याच्यानंतर आपण एक जागा घेतो त्याच्यासाठी भले ती जागा भाड्याची असो किंवा ती आपण स्वतः विकत घेतलेली असो अशी काहीतरी इंडस्ट्रीयल इस्टेट किंवा फॅक्टरी अशी आपल्याला पहिले बनवायला लागते बरं ती बनवली आपण त्याच्यात लाखो करोडो रुपये आपल्याला टाकायला लागतील दुसरं म्हणजे एकदा तुम्ही ती जागा घेतली की ती तुमच्या हिशोबाने ते तशी मशिनरी तिकडे फिट करायला लागते एकदा ती मशिनरी फिट केली की ती चालवायला माणसं लावायला लागतात त्याच्यात आणि ती माणसं लावल्यावर ती मॅनेज करायला मॅनेजमेंट टीम बसवायला लागते तर ही जी आपण सगळी सेटअप करतो वेगळी ते तुम्हाला काय वाटतं काय आहे डेफिनेटली इट इज नेटवर्क कसं मी समजवतो बघा तुम्ही ओना बिजनेस ओना बिजनेस ओनर आहात बिझनेस ओनर आहात बरोबर बिझनेस ओनरच्या खाली ज्यावेळेस तुम्ही कोणाला एम्प्लॉय करता कोणाला तुम्ही तुमच्या ह्याच्यात हायर करता तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये तो तुमच्या नेटवर्कचा पार्ट झाला बरोबर त्याच्यानंतर तुम्हाला असे चार पाच लोक ठेवायला लागतात जे तुमचे तुझ्या तुमच्यानंतर मॅनेजमेंट बघतील त्याच्यानंतर तुम्हाला स्टाफ ठेवायला लागतो जो स्टाफ तुमचा ब्ल्यू कॉलर पण असतो आणि व्हाईट कॉलर पण असतो ब्ल्यू कॉलर म्हणजे तुमच्या फॅक्टरीमध्ये जो ॲक्च्युअल प्रोडक्शन करणार आहे तो स्टाफ आणि व्हाईट कॉलर म्हणजे तुमच्या ऑफिसमध्ये जो सांभाळणार आहे ॲडमिन तो स्टाफ बरं ते झालं ते पण तुमच्या नेटवर्कमध्ये आले त्याच्यानंतर तुम्हाला काय करायला लागतं तर ह्या सगळ्या लोकांना सॅलरी द्यायला लागते आणि ती सॅलरी व महिन्याची जरी म्हटली तरी लाख दीड लाख दोन लाख दहा लाख एक करोडपर्यंत पण जाऊ शकते ही सॅलरी तर ओव्हरऑल जर तुम्ही पाहिलात की तुम्ही जर एक ऑर्गनायझेशन किंवा एक धंदा मॅन्युफॅक्चरिंगचा जर काढला तर कमीत कमी, -कमी तुमची इन्व्हेस्टमेंट होते किती पन्नास लाख एक करोड दोन करोड ह्या हिशोबाने जास्तच पन्नास लाख तुम्ही खूप कमी आहे तर मित्रांनो ही जी ट्रेडिशनल मार्केट आहे बरं ते केल्यावर तुम्हाला ते प्रोडक्ट्स जे ला ला हो ते तुम्ही काढाल ते तुम्हाला मार्केटला पाठवायचे आहेत मार्केटला पाठवलं की त्याच्यात तुम्ही डिस्ट्रीब्युटर्स नेमाल मग त्याच्यानंतर डीलर्स नेमाल ते डीलर्स मग काय बोलतात रिटेलर्स बघतील आणि मग शेवटी तुमचं प्रोडक्ट एका ग्राहकाकडे पोचेल त्याच्यासाठी तुम्ही प्रत्येक लेवलवर एक एक मार्जिन ठेवत जाल की तुम्ही सुपर डिस्ट्रीब्युटरला समजा चाळीस टक्के मार्जिन दिलं त्याच्यानंतर तो त्याच्या हिशोबाने तो डिस्ट्रीब्युटरला अजून वीस टक्के मार्जिन देईल अजून तो डिस्ट्रीब्युटर त्याच्या खालच्या रिटेलरला दहा टक्के मार्जिन देईल आणि मग तो रिटेलर एम आर पीला तुम्हाला विकेल मित्रांनो ही जी सगळी चेन आहे ही नेटवर्कच पार्ट आहे ना एका नेटवर्कचा तर त्याच्यात काय होतं की ह्या सगळ्यातून येऊन तो, तो प्रोडक्ट तुम्हाला मिळतं शेवटी नेटवर्क मार्केटिंगमध्ये हे जी चेन आहे ही सगळी काढून टाकतात आणि डायरेक्टली मॅन्युफॅक्चरर आणि तुम्ही हे दोघंच मेन असतात त्याच्यात मॅन्युफॅक्चरर प्रॉडक्ट बनवतो तो सगळी रिस्क घेतो मॅन्युफॅक्चरिंगची नंतर क्वालिटीची क्वांटिटीची तिकडे जो जी फॅक्टरी टाकायची त्याची तो त्याची रिस्क आहे तुम्हाला फक्त काय करायचं असतं तुम्हाला तुमचा बिझनेस सेट करायचा असतो तुम्हाला तुमच्या पहिले ते प्रोडक्ट्स वापरायचे असतात कसे आहेत काय आहेत ते बघायचं असतं क्वालिटी स्वतः समजून घ्यायची त्या प्रोडक्ट्सची आणि त्याच्यानंतर ते प्रोडक्ट्स लोकांना रेकमेंड करायचे आपण म्हणणार की रेकमेंड कसे करणार मी मी मला तर एक्सपिरियन्सच नाही आहे आणि मी का करू रेकमेंड मित्रांनो आपला बिझनेस ज्यावेळेस आपण करतो ना त्यावेळेस आपण काही हवेचा बिझनेस तर नाही करू शकत बरोबर आपल्याला काहीतरी विकायला विकलं तरच आपल्याला पैसे मिळणार आहे हे करा आपलं एक तर त्याच्यात सर्व्हिस सेक्टरमध्ये तुम्ही असाल तर तुम्हाला तुमचं डोकं विकायचं आहे किंवा प्रोडक्ट इंडस्ट्रीमध्ये असाल तर काहीतरी वस्तू विकायची आज तुम्ही हा मोबाईल बघताय तर आपण ज्याच्याकडनं तो, तो मोबाईल घेतला त्यांनी पण काहीतरी इन्व्हेस्टमेंट केलीच असेल ना त्या मोबाईलमध्ये त्यांनी पण काही त्या मॅन्युफॅक्चरर किंवा त्या सुपर डिस्ट्रीब्युटरला काहीतरी पैसे देऊन तो मोबाईल त्याच्या शॉ स्टोरमध्ये ठेवला असेल मग तुम्ही त्या स्टोअरवर गेला विकत घेतला तो असे थोडीच आहे की हवेतून कुठून तरी आणला तुम्ही ऑर्डर केली आणि त्यांनी हवेतून काढला त्यांनी त्याची मेजर इन्व्हेस्टमेंट त्याच्यात टाकली आहे आणि म्हणून तो तुम्ही विकत घेऊ शकला तसंच ह्याच्यात काय करायचं ह्याच्यात तो मॅन्युफॅक्चर जे काय सांगेल तेवढी क्वांटिटी ऑफ प्रोडक्ट्स तुम्ही घ्यायचेत आणि तुम्ही ते वापरून बघायचे स्वतः यू शुड बी कॉल सॅटिस्फाईड विथ द प्रोडक्ट्स धंदाचा नंतर येतो आता त्याच्यात वेगळेवेगळे लेवल्स असतात की काही कंपनीज बोलतात की तुम्ही दहा हजाराचे प्रोडक्ट्स घ्या काही कंपनीज बोलतात तुम्ही पंधरा हजाराचे प्रोडक्ट्स घ्या काही कंपनी बोलतात तुम्ही वीस हजार तीस हजाराचे प्रोडक्ट्स घ्या ते कंपनी कंपनीवर डिपेंड आहे आणि तुम्ही तुमच्यावर फ्री चॉईस आहे की तुम्हाला कोणत्या टाईपचे प्रोडक्ट्स घ्यायचे आहेत सगळे जे तुमच्या कामाचे तेच प्रोडक्ट्स तुम्ही घ्या तुम्हाला जे ज्याच्याशी काही रिलेशन नसेल ते प्रोडक्ट्स नाही घेतले तरी काही तसा फरक पडत नाही एकदा तुम्ही ते प्रोडक्ट्स घेतले आणि वापरले की तुम्हाला त्या कंपनीबद्दल एक कॉन्फिडन्स निर्मात निर्माण होईल आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला तुमची जी टीम बनवायची ॲक्च्युली तुमचं व्हिजन आहे ते टीम बनवायचं आणि ते टीम बनवायला तुम्हाला जे कॉन्फिडन्स लागतो तो कॉन्फिडन्स क्रिएट होईल आणि एकदा तो कॉन्फिडन्स क्रिएट झाला की तुम्ही लोकांना रेकमेंड करू शकता ते आणि तसं तुमचं नेटवर्क वाढवू शकतं आता आपण घाबरतो की नाही नाही एल एम एल एम आहे नेटवर्क मार्केटिंग आहे नको रे बाबा आम्ही काही नेटवर्क मार्केटिंग वगैरे नेटवर्क मार्केटिंग म्हणजे घाण हे चुकीचं आहे आणि चुकीचं काय म्हण मिन्ट, म्हटलं तर आपल्याला तो कॉन्सेप्टच कळत नाही काय नेटवर्क मार्केटिंगचं आपण नुसतं एम एल एम ऐकलं तरी आपण घाबरून जातो अरे बापरे नको एम एल एम असेल तर आय एम नॉट इंटरेस्टेड मेन म्हणजे एम एल एम हा एक खूपच सुंदर ऑपॉर्च्युनिटी किंवा खूपच सुंदर वे तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करायला कारण त्याच्यात पहिले मेन म्हणजे तुम्हाला इन्व्हेस्टमेंट असली तरी ती खूप कमी आहे कम्पेअर टू एनी ट्रेडिशनल बिझनेस जर जर ट्रेडिशनल बिझनेस असेल तुम्हाला सगळं सेटअप ऑफिस पण सेटअप करायचं असेल तर तुम्हाला लाखो रुपये आधीच टाकायला लागतील नंतर ते प्रोडक्ट विकत घ्यायला डिस्ट्रीब्युटरला पण तुम्हाला लाखाच्यावरच पैसे द्यायला लागतील इकडे एक मिनिमम अमाऊंट तुम्हाला कंपनी सांगते की मिनिमम अमाऊंटचे प्रोडक्ट्स घ्या तर मिनिमम अमाऊंटचे प्रोडक्ट्स घेतले की यू बिकेम अ डिस्ट्रीब्युटर फॉर दॅम डायरेक्ट डिस्ट्रीब्युटर नॉट इवन अ वॉट यू कॅन स डीलर ते प्रोडक्ट्स मग तुम्ही वापरा किंवा तुमच्या मित्रांना सजेस्ट करा सजेस्ट केलेले प्रोडक्ट्स असतील त्यांना त्याची क्वालिटी आवडली असेल तर ते तुम्हाला एम आर पीवर देतील आणि ह्याच्यात जे तुम्हाला मार्जिन मिळतं मेन म्हणजे ते डेफिनेटली दहा टक्के मार्जिनवर तुम्ही काम करू नका ह्याच्यात कमीत कमी, -कमी मार्जिन जे मिळतं ना ते पंधरा ते पंचवीस टक्के मार्जिन मिळतं तुम्हाला की तुम्ही काय मिनिमम अमाऊंट टाका आणि त्याच्यानंतर तुम्हाला काही काम करायचं नाही आहे नुसतं बसा आणि तुम्हाला लाखो करोडो रुपये तुमच्या घरी येतील मित्रांनो असं होत नाही कधी कोणते पण स्कीम्स तुम्ही जर बघत असाल ना असे की तुम्ही फक्त एक मिनिमम अमाऊंट टाका एक दोन हजार तीन हजार रुपये टाका आणि त्याच्यानंतर तुम्ही चोवीस तासात अठ्ठेचाळीस हजार अठ्ठेचाळीस तासात साठ साठ सत्तर सत्तर हजार रुपये कमवाल मित्रांनो अशी जर स्कीम असती ना सगळे लखपती करोडपती झाले असते अशी स्कीम कुठेच नसते नेटवर्क मार्केटिंग पण कष्टाचा बिझनेस आहे तुम्ही जर कष्ट करणार असाल त्याच्यात तरच तुम्हाला सक्सेस मिळते तुम्हाला जर कष्ट करायचे नसतील तुम्हाला जर फुकटचाच पैसा पाहिजे असेल तर असा कोणताही बिझनेस नाही आणि बिझनेस असतील तरी ते तुम्हाला मूर्ख बनवायचे बिझनेस असतील तर हे लक्षात ठेवा नेटवर्क मार्केटिंग जर तुम्हाला कोणी सजेस्ट करत असेल तर पहिले मेन म्हणजे तो काय सजेस्ट करतोय ते जाणून घ्या असे लोक तुम्हाला वेबिनारला बोलवतील पण तो वेबिनार अटेंड करा त्याच्यातून तुम्हालाच काहीतरी इन्फॉर्मेशन मिळेल चांगली इन्फॉर्मेशन मिळेल नंतर तो बिझनेस करायचा की नाही हा तुमचा चॉईस असेल पण ॲटलिस्ट ते जाणून तर घ्या की काय इंडस्ट्री आहे कशी इंडस्ट्री आहे आपण जाणलं नाही तर आपल्याला फक्त आपण दुसऱ्यांच्या ऐकण्यावरच असतो की नाही एम एल एम म्हणजे घायडी बिझनेस नेटवर्क मार्केटिंग म्हणजे फालतू बिझनेस आहे फालतू बिझनेस नाही आहे आज लक्षात ठेवा की आज लॉकडाऊनमध्ये कोरोनामुळे जो लॉकडाऊन झाला आहे त्याच्यामुळे अर्धे अधिक लोक घरी बसलेत आणि त्याच्यात घरी बसलेल्या लोकांना पण त्यांच्या एम्प्लॉईजनी पगार दिलेले नाहीत घरी बसलेत ते बिचारे काय करणार काय करणार काय ह्या अशा एन्व्हायरमेंटमध्ये नेटवर्क मार्केटिंग हा एकमेव धंदा आहे ज्याच्यात तुम्हाला कोणी काढू शकत नाही तुमच्या मर्जीने तुम्ही धंदा करता आणि तुम्हाला आवडेल तेव्हा तुम्ही काम करा तेव्हा करू नका हा सगळा चॉईस तुमचा असेल ह्या धंद्यात कोणी तुम्हाला काढू शकत नाही मेन म्हणजे तुम्ही तुमचे बॉस आहात तुमच्यावर कोणी बॉस नाही हां तुमचे सिनियर्स असतील सिनियर्स तुम्हाला गाईड करायला आहेत तिकडे तुमच्यावर वॉट यू कॅन से बॉसगिरी करायला नाही आहेत हे सिनियर्सना आपण लिडर्स बोलतो लिडर्स आर देअर टू गाईड यू नॉट टू बिकम युअर बॉस इकडे तुम्हीच तुमचे बॉस आहात आणि तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही कमावू हो शकता फक्त मेहनत करायची ॲटिट्यूड पाहिजे मेहनत कशी करायची काय करायची हे सगळ्या कंपनी शिकवतात पण ती शिकण्याची जिद्द पाहिजे आपल्या तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही जरूर ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि असे अजून व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील तर तो, तो जो बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत असेल